पिता पुत्राणि पवित्रात्मा यांच्या नावे। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, मरियेच्या पायाशी दयेची माता मातेर मिझेरिकॉर्दियास मर्सेसमध्ये आपल्या फादरांच्या समवेत हा मिसा अर्पण करीत आहे। वर्षातील 26वा रविवार, त्या 26व्या रविवारची उपासना आपण साजरी करतो। आज आपल्या मर्सेसचीच लोक आवर लेडी ऑफ मर्सी माऊलीचा, त्यांच्या कम्युनिटीचा माऊलीच्या नावाने सण साजरा करीत आहेत। त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊया। आपण मरियेच्या पायाशी प्रार्थना करून हे आलेलं महामारीचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं, आपल्याला जणू काही सहनशीलता उरली नाही असं वाटते, पण परमेश्वर खूप सहनशील आहे आणि तो नक्कीच आपल्याला ह्या आपत्तीमधून वाचविल, ह्या श्रद्धेने आपण मरियेच्या पायाशी प्रार्थना करूया। आज जर रविवार नसता तर संत विन्सेंट पॉलचा सण साजरा केला जातो। एक साधा धर्मगुरु पॅरिसमधील आणि गरिबांचं त्याला अत्यंत प्रेम आणि म्हणून त्याने काही संस्था सुरू केल्या फादरांसाठी सिस्टरांसाठी, की संस्थेचे सभासद, संस्थेत रुजू झालेले सभासद, मग ते फादर असोत सिस्टर असोत, गरिबांची सेवा करावी आणि गरिबातला गरीब, टाकलेला सगळ्यांनी, विसरलेला सगळ्यांनी, अशा लोकांची सेवा करण्याच्या संस्था त्याने सुरू केल्या। त्यामध्ये जगामध्ये सन विन्सेंट डी पॉल म्हणून ग्रुप तयार झाले पॅरिश पॅरिशमध्ये, आपल्या वसईत सर्व पॅरिशेसमध्ये आहेत, मर्सेसमध्ये आहे, सगळ्या पॅरिशेसमध्ये आहेत आणि संपूर्ण धर्मप्रांताची सुद्धा एक ती संघटना आहे। ती संघटना आपले प्रापंचिकच चालवत असतात आणि जे कोणी अडले नडले असतील, गरिबातले गरीब असतील, त्यांची त्यांना मदत पुरवीत असतात। मित्रांनो, आपण संकटात असताना पवित्र मरिये आपल्या सोबतीला असते। ह्या दिवसात आपण पवित्र मरियेबरोबर क्रुसाच्या पायथ्याशी जणू काही उभे आहोत। पवित्र मरियेच्या सोबतीने अनेक प्रकारच्या वेदना, दुःख, भोग आणि संकटग्रस्त स्थितीला निर्भयपणे सामोरी जाण्यास आपल्याला धैर्य आणि चिकाटी आणि आशा प्राप्त होईल, ही आपली श्रद्धा आहे। पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून सुरुवातीलाच आपण आपल्या मनाची झडती घेऊया, झालेल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया। पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभु दया करा, प्रभु दया करा, प्रभु दया करा, प्रभु दया करा, कृष्ण दया करा, कृष्ण दया करा, कृष्ण दया करा,
परमहिशाला स्वर्गत गौरव सच्चनाना देव शांति देवो आमित वस्तुति करी तोरे देवा धन्यवाद नाव देवो सदा भजन पूजन करी तोरे सेवा महिमा होगा नीत प्रभु देव पीत्या प्रभु परमेश विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली नमुनिमान होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता विकुलत्या सूता गुणवंता जनक नंदना परमेश को कारा प्रभु दुख हरा परमेश दयचा सागरा जग पाप हारी दया मावरी करी परा पतित पावना जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बसला पित्याचा पूजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याचा वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्मसह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गत गौरव सज्जनाना देव शांति देवो सज्जनाना देव शांति देवो आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा तुझ्या मर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर। तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास आणि तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो। यहेश्केल या पुस्तकातून घेतलेलं वाचन। परमेश्वराचे वचन मला याप्रमाणे प्राप्त झाले। तुम्ही म्हणता प्रभूचा मार्ग न्याय नाही। हे इस्रायल घराण्या ऐक, माझा मार्ग न्याय नाही का? तुमचेच मार्ग न्याय नाहीत असे नव्हे का? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करतो आणि त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो। दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपणापासून परावृत्त होऊन नीतीने आणि धार्मिकतेने वागेल तर आपला जीव वाचवेल। तो आपण केलेली सर्व पापे लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल, मरणार नाही। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद। हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव। हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव।
तुझा वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस। प्रतिसाद। हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव। हे परमेश्वरा तू आणि वात्सल्य आठव, ती पुरातन काळापासून आहेत। हे परमेश्वरा माझी तारुण्यातली पापे व अपराध आठवू नकोस, तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर। प्रतिसाद। हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव। परमेश्वर उत्तम आणि सरळ आहे, म्हणून तो पाप्यांना सन्मार्ग दाखवतो, तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो, तो दीनांना आपला मार्ग शिकवतो। प्रतिसाद। हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव। संत पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन। ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासनं, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा आणि करुणा ही जर आहेत तर तुम्ही समयचित व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एकचित्त व्हा। अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर विनयशीलतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना। तुम्हीही कोणी आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचे हित पहा। अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाईही असो। तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणं हा लाभ आहे असे त्याने मानलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही खुरसावर मरण सोसले। तेथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले। ह्यावरून देवाने त्याला अतुच्य केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले। ह्यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। जय घोष। Hallelujah, 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 Hallelujah. प्रभु म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभु
तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा संत मत्तय लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो मुख्य याजक व लोकांचे वडीलजन यांना प्रभु येशू म्हणाला तुम्हाला काय वाटते ते सांगा एका मनुष्याला दोन मुलगे होते तो पहिल्या मुलाकडे जाऊन म्हणाला मुला आज द्राक्षरसात जाऊ द्राक्ष मळ्यात जाऊन काम कर पण तो मुलगा म्हणाला मी नाही जात तरी नंतर त्या मुलाला पश्चाताप होऊन तो मुलगा द्राक्ष मळ्यात गेला बाप दुसऱ्या मुलाकडे जाऊन त्याने तसेच म्हटले त्या दुसऱ्या मुलाने उत्तर दिले जातो महाराज पण तो गेला नाही ह्या दोघांतील कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे गेले येशूला शिष्य म्हणाले आणि ते मुख्य याजक आणि लोकांचे वडीलजन म्हणाले पहिल्या मुलाने बापाच्या इच्छेप्रमाणे केले येशूने त्यांना म्हटले मी तुम्हाला नक्की सांगतो जकातदार आणि वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात कारण योहान बाप्तिस्ता नीतीच्या मार्गाने तुम्हांकडे आला आणि योहान बाप्तिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला नाही जकातदार आणि वेश्या ह्यांनी योहान बाप्तिस्तावर विश्वास ठेवला पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पश्चाताप झाला नाही प्रभूचे हे शुभवर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो मित्रांनो बायबलच्या अभ्यासप्रेमी खूप आहेत आपल्यामध्ये ह्या अभ्यासप्रेमींना उद्देशून मी आवर्जून सांगू इच्छितो की येशूचे शब्दन शब्द समजण्यासाठी पहिल्या पानापासून सुरुवात करा आजच्या ह्या दोन मुलांची कथा ही बायबलच्या प्रत्येक जवळजवळ पानावर या कथा आहेत अशा किती आपण उदाहरणं देऊ शकतो इश्मायल आणि आयझॅक एसाओ आणि जेकब हे भाऊ भाऊ आणि आईच्या पोटात असताना भांडणारे एकमेकांशी पेरेज आणि झेरा ते जुळे होते पोटात असताना भांडायला लागले आणि अदोनाया आणि सोलोमोन दाविदाचे हे मुलगे दाविदाच्या गादीवर कोण बसायचा ह्याच्यात भांडगट आणि दोन अगदी प्रसिद्ध अशा दोन मुलांच्या कथा दोन मुलांच्या दोन कथा एक काईन आणि आबेल ही सगळ्यात तुम्हाला माहिती आहे आणि दुसरी उधळ्या पुत्राची गोष्ट तो उधळ्या पुत्र सगळी इस्टेट वेश्यांबरोबर संपवून कसा परत येतो पण आल्यानंतर त्याच्या भावाला आनंद होतो का नाही आपल्याला माहीत नाही काय होते त्याच्या मनामध्ये ते बापाच्या मर्जीतला कोण ही स्पर्धा आजही कुटुंबांमध्ये चालू आहे बंधू भगिनींनो पहिला संदर्भ समजून घ्या संदर्भ असा आहे विषय मी सांगेन पहिला विषय आजच्या तिन्ही वाचनांचा जुन्या करारातील वाचन नंतर स्तोत्र नवीन करारातील वाचन आणि शुभवर्तमान विषय एकच आहे की परमेश्वर करुणाकर परमेश्वर दयावंत जरूर आहे
पण त्याचबरोबर तो न्यायी सुद्धा आहे. गॉड इज द गॉड नॉट ओनली ऑफ कंपॅशन अँड मर्सी, ही इज ऑफ कंपॅशन अँड मर्सी, बट ही इज ऑल्सो गॉड ऑफ जस्टिस. संदर्भ असा आहे की योहान बाप्तिस्ताने दिलेला बाप्तिस्मा स्वर्गापासून बाप्तिस्मा तो होता की माणसापासून होता, बाप्तिस्मा देवाचा होता की माणसाचा होता, ह्या मुद्द्यावर हे शास्त्री आणि परुषी, हे वडीलजन, मुख्य याजक वगैरे, स्वतःला मोठे समजणारे, ह्यांच्यामध्ये कुरकूर सुरू होते. त्यांना येशूला पकडायचं आहे, येशूला कचाट्यात पकडायचं आहे. आणि जेव्हा प्रभू ख्रिस्त त्यांना सांगतात की मी कोणाच्या अधिकाराने शिकवण देत आहे, बिकॉज दे वर क्वेश्चनिंग हिम, बाय हूज अथॉरिटी आर यू टीचिंग देम, कोणाच्या अधिकाराने तू आम्हाला शिकवतोस हे. आता येशूला, देवालाच आपण जर त्याचा अधिकार विचारायला लागलो तर सगळं संपलं. आणि म्हणून प्रभू येशू त्यांना त्यांच्या पातळीवर उतरून त्यांच्याशी वादविवाद न करता त्यांच्या पातळीवर उतरून त्यांना दाखला सांगतो आणि सांगतो तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच उत्तर द्या. मला सगळं माहिती आहे, पण तुम्ही जाणून बुजून हे सगळं असे वागतात. आता हा जो पहिला मुद्दा येतो की पहिला मुलगा तोंडाने नाही सांगतो, आणि लक्षात घ्या, बाप त्याला सांगतो पोरा मुला, माय डिअर सन, अत्यंत प्रेमाने हाक मारतो. पण उत्तर देताना बाबा असं नाही बोलत, महाराज हे माझा नाही आहे सगळं. आणि मग तो तोंडाने नाही म्हणतो. हे पहिला आणि दुसरा ह्याच्यामध्ये निरनिराळ्या बायबलच्या प्रतीमध्ये उलटसुलट अशी ऑर्डर ठेवलेली आहे. खरं म्हणजे बऱ्याचशा बायबलमध्ये पहिला मुलगा नाही म्हणतो, नंतर हो जातो तो असं आहे. पण मराठीमध्ये मॅन्युस्क्रिप्ट्स तसे आहेत, ते काहींना तसं सापडलेलं आहे, काहींना असं सापडलेलं आहे. 2000 जास्त, जवळजवळ 3000 वर्षांपूर्वीचे जणू काही हे सगळं आहे. आणि म्हणून पहिला मुलगा नाही सांगतो पण जातो. आणि तो उत्सुक जरी नसला सुरुवातीला, राजी जरी नसला सुरुवातीला, जरी त्याने पहिली तयारी दाखवली नाही सांगता बरोबर, तरी त्याला पश्चाताप होतो आणि बाबाची आज्ञा तो कृतीमध्ये उतरवतो. पण पहिला हो म्हणतो, हो म्हणतो, आणि कृतीमध्ये फसवणारा निघतो. हा हाजी हाजी करणाऱ्यामधला, हा कुंपणावर बसलेला, हा सगळ्यांना हो हो सांगणार, न करणार कोणाचंच नाही, हा स्वतःच्याच मनाप्रमाणे करणार, पण सगळ्यांना खुश करायला बघणारा. खरं आहे ते खरं नाही, हो की नाही नाही, ही अशी व्यक्ती आणि अशा वेल्ली असतात ह्या. पण दुसरा जो आहे तो आंगवेढे घेतो, सांगितलेले करायला राजी नसतो, उत्सुक नसतो, तयारी दाखवत नाही, परंतु बाबांची आज्ञा कृतीमध्ये उतरवतो. एक खोटं बोलणारा, दुसरा पश्चाताप करून बापाच्या इच्छेप्रमाणे वागणारा, ना साहजिकच कोणासारखा आपल्याला बनायला वाटेल, खोटं बोलणाऱ्यासारखा वाटेल का? पण तोंडाने कदाचित आपण खरं बोलू तोंडाने, पण कृतीमध्ये मात्र आपण खोटं आहे तेच करायला जाऊ, असं होता कामा नये. बाबांच्या मर्जीला पात्र ठरायचे,
पण त्यासाठी जरी आपण सुरुवातीला नाही नाही म्हटलं तरी आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. आणि म्हणून कॅटकिझम ऑफ द कॅथलिक चर्च श्रद्धेचा हा जो ग्रंथ आपल्याला ख्रिस्तसभेने दिलेला आहे, कॅटकिझम ऑफ द कॅथलिक चर्च, त्याच्यामध्ये कन्फेशनविषयी, कुमसाराविषयी सुंदर लिहिलेला आहे. तो कॅटकिझममध्ये आपल्याला शिकवलं जातं की देवाला नकार देऊन हयगय केलेल्या गोष्टी पश्चाताप करून कृतीमध्ये उतरविण्यासाठी आपण पुढे येणे महत्त्वाचे आहे. उशिरा का होईना, पण आपण आलं पाहिजे परमेश्वराकडे, परत वळलं पाहिजे. खोटारड्यापणामध्ये जीवन जगत राहायचं नाही, चिखलामध्ये लोळत राहायचं नाही. देवाचा गौरव, देवाला संतुष्ट करणे हे फक्त देवाविषयी गोड गोड शब्द बोलायचे म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान असं आपण मराठीमध्ये आपण ऐकतो हे, तसं चालत नसते. बोले तैसा चाले, बोलण्यापेक्षा करण्याला प्राधान्य देण्यात देवाचा आशीर्वाद मिळवू आपण शकतो आणि त्यासाठी आपण पात्र बनू शकतो. बोलण्यापेक्षा करण्याला प्राधान्य द्या. दुसरा मुद्दा, दाखला ऐकणाऱ्यांना आव्हानपूर्वक प्रभू येशू विचारतात, ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले, कोण वागला देवाच्या इच्छेप्रमाणे. आता हा तो पहिला दुसरा असं उत्तर देऊन चालणार नाही, भागणार नाही. दोन मुलगे म्हणजे एक हा आणि एक तो असं नाही. दोन मुलगे म्हणजे दोन प्रकारचे ख्रिस्ती लोक आहेत. दोन प्रकारचे ख्रिस्ती लोक आहेत आपल्या देवळामध्ये. दोन प्रकारचे लोक जणू काही येतात. पहिले जे असतात ते पापी असणारे तसं बघायला गेलं तर पापी सगळेच आहेत, पण पापी आहेत असं मान्य करणारे. आणि पाप मान्य करून, नम्रपणे पाप मान्य करून त्यांचा मार्ग बदलणारे, देवाचा शब्द देवळात आल्यावर कान देऊन ऐकणारे आणि त्या देवाच्या शब्दामुळे परिवर्तन झालेले, हा पहिला ग्रुप ख्रिस्ती लोकांचा. आय विश दिस ग्रुप वुड बी द बिगेस्ट ग्रुप. 99% असा ग्रुप असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मलाच माहीत नाही कधी कधी मी कुठल्या ग्रुपमध्ये असतो, ह्या पहिल्या ग्रुपमध्ये की दुसरा, आपल्याच घमेंडीत राहणारा आणि स्वतःविषयी केलेल्या कल्पनांना चिकटून राहणारा, असे दोन ग्रुप आहेत. हे दोन मुलगे, देऊळ मातेचे हे दोन मुलगे. म्हणून आपण प्रभूचा प्रश्न आपणा प्रत्येकाला उद्देशून आहे हे समजून घ्यायचं. आणि म्हणून प्रभू जेव्हा विचारतात तुम्हाला काय वाटते, खरं म्हणजे प्रभूला त्यांना विचारायचं आहे तुम्ही कोणत्या मुलाप्रमाणे वागता कसे हे मला पाहिजे. तुम्ही उत्तर काय देता ते नाही मला पाहिजे. जीवनात कसे वागतात तुम्ही, स्वतःविषयी अति खात्री बाळगणाऱ्या, स्वतःवर अति भरवसा ठेवणाऱ्या तुम्ही तसे वागू नका. फक्त हो म्हणणे पुरेसे नाही. आणि बघा, परिणाम भयंकर होऊ शकतात, भयंकर. बघा, सरप्राइजेस विल बी देअर वेन वी गो अप. मरणार आहेत आपण सगळेच, पण गेल्यावर फार मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे आपल्याला. अरे ती स्वर्गात कशी, अरे तो स्वर्गात कसा, कारण इथे पृथ्वीवर असताना सगळ्यांनी शेरा मारला होता. ती वेशा आहे, कजबीण आहे ती. अशासारखे आपण शब्द वापरले होते. दुसऱ्यांचा न्याय निवाडा करण्यात आपण पटाईत झालो होतो. अरे तो चोर आहे, तो गुंड आहे, तो निधर्मी आहे, आणि तो स्वर्गात कसा पोचला. आणि आपण आता बाहेरच रांगेमध्ये उभे आहोत, घेतील का नाही माहीत नाही आपल्याला. तेव्हा परिणाम भयंकर होतील. म्हणून कुंपणावर बसणे देवाच्या इच्छेला धरून नाही.
कृती होणे आवश्यक आहे, आचरण घडले पाहिजे, दक्षतेने बोलणे, सतर्क बनून वचन दिलेले कृतीमध्ये उतरवणे, सातत्याने वचनाचा पाठपुरावा करणे, बोलण्यात आणि करण्यामध्ये सुसंगती महत्त्वाची आहे. बोलण्यात आणि करण्यात सुसंगती पाहिजे. आणि होष्टीपणा, ॲरगन्स होष्टीपणा, घमेंड, उद्धटपणा, देवाच्या इच्छेबाबत मग्रुरी, अहममन्यता, घमेंडीचे वागणे, प्रभूचा हा मोलाचा सल्ला आहे. जोपर्यंत आपण इथं आहोत तोपर्यंत हा मोलाचा सल्ला आहे. आपण हे समजून घेण्यास आपल्याला अडचण वाटेल कधी कधी, पण आपल्या ठाई विनम्रपणा, लीनता, निरहंकार, निगर्वीपणा हे सद्गुण सुख, शांती आणि समेट यशस्वी जीवनासाठी आपल्या फायद्याचेच ठरतात. आणि म्हणून शेवटी मी असं सांगेन की प्रत्येक आपण ख्रिस्ती व्यक्ती प्रौढी मिरवीत नसतो. ख्रिस्ती माणूस कधीही प्रौढी मिरवणारा नसावा, घमेंड करणारा नसावा, अहंकाराचा तोरा आणणारा नसावा किंबहुना प्रत्येक ख्रिस्ती माणूस सर्वांशी ऐक्य भावनेने वागणारा असावा. मग आपल्या कुटुंबातच नाही, शेजवळातच नाही, पॅरिशमध्येच नाही, धर्मप्रांतात नाही, कामाच्या जागी नाही, तेवढंच नाही सगळीकडे सर्वांशी अगदी सहिष्णुतेने वागणारा ख्रिस्ती माणूस असला पाहिजे. मिळवून गिळून तडजोड करणारा, कॉम्प्रोमाइज करणारा नाही. मी ख्रिस्ती आहे, तू दुसऱ्या धर्माची असेल, तू धर्माची पण कुठल्या नसेल, धर्मावर विश्वासच ठेवण, पण मी मात्र ख्रिस्ती म्हणून सर्वांशी सहिष्णुतेने वागणार. योहान बाप्तिस्तामुळे कित्येक भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी, अनैतिक वागणारे आणि पापी पश्चाताप करून प्रभू येशूकडे वळले. परंतु त्यावेळच्या धर्माधिकाऱ्यांना त्यात विशेष काय वाटले नाही. त्या शास्त्री आणि परुषींना, त्या मुख्य याचकांना विशेष काय वाटलं नाही. ते स्वतःच्याच वर लक्ष केंद्रित करीत होते. त्यांनी बघितलं नाही की असे भ्रष्टाचारी आणि अनैतिक वागणारे पापी कसे पश्चाताप करून देवाच्या जवळ पोचले. म्हणून कोण कसा होता भूतकाळात हे नाही, तर आता कुठे कोण काय करतो, कसा आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. कालचा पापी आजचा संत असतो. रोज संधी आपल्या पायाशी येते बदल घडणे, जीवनामध्ये बदल घडणे. मी पापी होतो, आता नाही मी राहणार पापी. मी देवापासून लांब गेलो होतो, आता मी नाही राहणार लांब. मी सगळं चुकवत होतो, देवाच्या आज्ञा जुमानत नव्हतो, आता मी नाही करणार. अशी पावले टाकणे आपल्या फायद्याचं आहे. आपण आपल्याविषयी केलेल्या कल्पनांना चिकटून राहणे धोक्याचेच नाही, विनाशाला जागा करण्यासारखं ते आहे. म्हणून नाशाला, सैतानाला नाश करणारा, सैतान हा दुभंगणारा, त्याला शरण जाऊ नका, देवाकडे या. पवित्र मरिया आपली दयामाता, दयेची माता, ती दयेची माता आहे. म्हणून ती सुद्धा न्यायाची माता आहे. आणि ती आपल्याला मदत करीत असते, पण इथेच मदत करीत राहणार. आणि आपण जर तिचा इथे ऐकलं आणि तिचा आदर्श इथे पाळला, तर स्वर्गात जाण्यास आपल्याला कसलीच भीती नाही. मग मेल्यावर आपल्याला कसलीच भीती नाही. पण तिथे वर एकदा गेल्यावर जर आपण इथं तिचं ऐकत नसलो आणि आदर्श तिचा मानत नसला, तर मला नाही वाटत ती काही आपल्यासाठी करू शकेल. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देव कनवाळू दयेचा आणि खूप खूप दया करणारा आहे, परंतु तो तितकाच न्यायीसुद्धा आहे. आमेन. आपली श्रद्धा आता आपण सर्वजण जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे,
परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे, तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला, तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला, शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिले, पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले, शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे, त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही। आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो, तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात, तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो, पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो, आमेन। बंधू भगिनींनो, सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपण आपणासाठी आणि आपल्याच गरजांसाठी नाही तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आता प्रार्थना करूया। आपल्या सगळ्या विनंत्या आपण प्रभूच्या पायी ठेवूया, मरियेच्या मध्यस्थीने आपण सांगूया, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। प्रभु वचनानुसार स्वर्ग राज्याची महती सदैव भाविकापर्यंत पोहोचविणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, बिशप्स, धर्मगुरु व व्रतस्थ ह्यांना प्रभूची कृपा शक्ती व आरोग्य लाभावे म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या राजकीय व शासकीय नेत्यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित असावी म्हणून सतत प्रयत्न करून त्यांच्यासाठी नवनवीन प्रकल्प राबवावे, जनतेने सरकारी यंत्रणेचे नियम पाळून नेत्यांना सहकार्य करावे म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। दयामाता आपली आश्रयदाती, तिच्या आश्रयाखाली आपल्या सर्वांना कुटुंबात एकमेकांचा आदर करता यावा, थोरांच्या आज्ञेचे पालन करून कुटुंबात सुसंवाद सतत घडवून शेजार प्रीतीद्वारे आपले कुटुंब गाव परिवाराचा एक उत्तम भाग बनावा म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना ऐक। संत विन्सेंट डी पॉल संघटनेच्या सर्व सभासदांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा, त्यांच्याद्वारे गोरगरीब गरजवंत ह्यांची सेवा व्हावी, सर्व दत्त कुटुंबांना प्रभूची विशेष कृपा मिळावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना ऐक। जागतिक विस्थापित व निर्वासित दिवस साजरा करीत असताना आपणास प्रभू ख्रिस्ताचा चेहरा विस्थापित व निर्वासितांमध्ये पाहता यावा व त्यांच्या अडचणीत सहाय्य करता यावे म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, गाव परिवाराच्या, धर्मग्रामाच्या आणि पाचारणाच्या हेतू व गरजांसाठी मूक प्रार्थना करीत असताना वसई धर्मप्रांतातील ह्या आठवड्याभरात मयत झालेल्या भाविकांची आपण विशेष आठवण करूया। शिर्ले पॅरिशमधील जॉन डिसिल्वा, गास पॅरिशमधील गोन्सालो फर्गोस, हिलरी गोन्साल्विस, मार्टिन डिसुजा, सांडोर पॅरिशमधील पॉल गॅब्रियल परेरा, लेझली परेरा, क्लेरा रिबेलो, माणिकपूर पॅरिशमधील योलांडा फर्नांडिस, फिलोमिना अल्फान्सो, मर्सेस पॅरिशमधील इस्प्रात परेरा, व्हॅलेंटाईन कोयलो, नंदाखाल पॅरिशमधील सायमन मोत, विक्टर सिल्वेरा, लुईस परेरा, अँथनी पिंटो, ग्रीस पॅरिशमधील फिलोमिना मार्टिन, झेवियर अल्मेडा, बॉस्को डिसुजा, अगाशी पॅरिशमधील अँथनी गॅब्रियल, नायगाव ईस्ट पॅरिशमधील
मृणल पांडे, एवरशाइन सिटी पॅरिश मधील जुली फर्नांडिस, सुझॅन मोंटेरो, गोमसाळी पॅरिश मधील लुईजा परेरा, कोळीवाडा पॅरिश मधील ग्रेसी डोको डोकातो, पापडी पॅरिश मधील पॉल लोबो व आल्बर्ट वाज. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आणि गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्तमंडळाचे कल्याण होवो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या ह्या समर्पणाचा स्वीकार कर आणि ह्या समर्पणांद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्यवर आस्था आहे. हे पित्या, हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या तारण कार्य योजनेमध्ये आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमचे तारण करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेह संबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो स्नेह संबंध पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. Oh, my God.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करुबुया, अपुल्या श्रद्धेचा बुबुचा, मरणांदुही प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा ह्या पुनरुचा। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित सेंट विन्सेंट डी पॉल व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे। जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचे आणि शाश्वत जीवनाचे आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकांस शांती वंदन करूया।
जग पाप हर का परमेश को करा, जग पाप हर का परमेश को करा, सोड़ी दया धारा आम्हावरी प्रभुवरा, सोड़ी दया धारा आम्हावरी प्रभुवरा, जग पाप हर का परमेश को करा, जग पाप हर का परमेश को करा, शांति वर्षाव करा आम्हावरी, शांति वर्षाव करा आम्हावरी, जग पाप हर का परमेश को करा, जग पाप हर का परमेश को करा, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य हे प्रभो तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये, तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, या बलिदानात आम्ही प्रभू ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो, ह्या बलिदानाद्वारे आम्हाला तारणाचे दान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर, तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो। सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो। आमेन। जा प्रभू येशूच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनामध्ये कृतीने साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज दयामाता मर्सेस माऊलीचा सण, हा सण केवळ मर्सेसकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण वसई धर्मप्रांतासाठी अभिमानाचा असा हा दिवस आहे। हा सण आपल्या प्रत्येकाला सुखात समाधानाचा भरभराटीचा आणि माऊलीच्या मध्यस्थीचा जावा म्हणून आजच्या मिसेजचे मुख्य पुरोहित आपले लाडके मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, आपले फादर जो परेरा, मॉन्सिनियर फ्रान्सिस गोरिया ह्यांच्या वतीनं आपणास ह्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। हॅपी फीस्ट टू वन अँड ऑल। माऊली सदोदित, आपणासाठी मध्यस्थी करीत राहो हीच प्रार्थनामय सदिच्छा। आजची ही सणाची पवित्र मिसा अर्पण करणारे आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांचे मी धर्मग्रामवासियांतर्फे आणि संपूर्ण धर्मप्रांतातील भाविकांतर्फे मनपूर्वक आभार मानित आहे। दयामातेचा आशीर्वाद आर्चबिशपांच्या कार्यावर यावा म्हणून आपणा सर्वांच्या वतीनं मी बिशपांना प्रार्थनामय सदिच्छा देत आहे। थँक्यू युअर ग्रेस। थँक्यू। थँक्यू। Thank you.
तसेच नावे आशीर्वाद दिया। कोरोना व्हायरस मुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दापत असतोस। कोरोना व्हायरस मुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लागावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत। त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन।